मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे काम ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे। या कामाची चौकशी होऊन ठेकेदारांवर कारवाई होणार का? पिंपरी ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा। पहा मांदेश प्राइमचा स्पेशल रिपोर्ट। मांदेश प्राइम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। नमस्कार, सध्या आपण माळशिरस तालुक्यातील पिंपरी या गावामध्ये आहे। या गावामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा रस्ता सुरू आहे, तुम्ही बघू शकता। आणि या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे आणि यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। ते संबंधित ठेकेदारावर कारवाई करा आणि उत्कृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम आम्हाला करून द्या, अशी त्यांची मागणी आहे। काय त्यांच्या समस्या आपण जाणून घेऊया। कशा पद्धतीने काम चालू रस्त्याचं? या रस्त्याचं काम 2 वर्षापासून सुरू आहे। 2.55 किलोमीटरचं हे काम आहे आणि याची रक्कम जवळजवळ 2 कोटीच्या पुढे आहे। सुरुवातीपासूनच या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर काम करतोय तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे। मूळ हे काम इंगवले कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे या कंपनीला भेटलेलं आहे। आजपर्यंत आमच्या कुठल्याच ग्रामस्थाला त्या कंपनीचा ओनर या ठिकाणी आलेला दिसला नाही। तर त्यांनी ज्याला काम दिलेलं आहे तो माणूस या ठिकाणी येऊन काम करतोय। प्रत्येक लेयरचं काम करत असताना त्याने कुठल्याही त्या नियमाप्रमाणे काम केलेलं नाही। मुरुमाच्या ऐवजी माती वापरलेली आहे। त्याच्यानंतर ते काम झाल्यानंतर जे रोलिंग पाणी करायचं असतं ते रोलिंग पाणी सुद्धा त्यांनी व्यवस्थित केलेलं नाही। ते आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांनी बघितलेलं आहे। मग त्यांची जी चेकिंगला टीम येत होती त्या टीमला आम्ही सांगितल्यानंतर टीमने आम्हाला असं सांगितलं की जर त्यांनी जर काम व्यवस्थित केलेलं नसेल तर त्याचं काम 100% खाली दाबणार आहे। तर कॉन्ट्रॅक्टर मला असं म्हणला की कुठल्याही प्रकारे ते काम थांबणार नाही आहे, ह्याच्यावरच आम्ही डांबर टाकणार आहे आणि तो तसाच नियम आहे असं त्यांनी उडवडीची मला उत्तर दिली। त्याच्या रस्ता तुम्ही जो आरलेला आहे तो लेयर कम्प्लीट केल्याशिवाय दुसरा लेयर तुम्ही घेऊ नका। तर त्यांनी तो काल जबरदस्तीने तो लेयर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यावरती आणि ज्या संबंधित अधिकारी जे आहेत ते संबंधित अधिकारी सुद्धा त्यांनी मॅनेज केलेले आहेत। तर त्या सर्व अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून हा रस्ता तातडीनं ह्याचं काम थांबवून त्याची चेकिंग झाल्याशिवाय परत रस्ता चालू करू नये अशी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत शिंदे साईनगर ते पिंपरी गावठाण या रस्त्याचे काम गेले 1 ते 1.5 वर्षापासून चालू आहे। सदर कामाची वेळोवेळी पाहणी करता म्हणजे गेला असता काहीतरी ती त्रुटी आढळायची। सदर कॉन्ट्रॅक्टर माझा मी सुधारण घेतो करतो पण त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे रोलिंग हे केलंच नाही आणि रोलिंग न करता त्यांनी गेले 8 दिवसापासून रस्त्याचं पुन्हा काम डांबरीकरण कार्पेटचं काम चालू केलं। कार्पेटचं काम चालू केल्याच्यानंतर तरी पण तक्रार त्यांच्याकडे देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण उडवाउडीची उत्तरं देऊन सदर त्या मुख्यमंत्री सडक योजनेचे जे अधिकारी आहेत रावसाहेब असतील, इंजिनियर असतील, एज्युकेटेड असतील, त्यांच्याशी सर्वांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी पण सांगितलं की बाबा जे काय झालं असलं ते आम्ही तेवढा पीस उकरून काढून त्यांना परत दुरुस्त करायला लावतो। हे त्यांनी तोंडी उत्तर दिलं परंतु असं काहीच झालं नाही। माझ्यातर्फे आणि ग्रामस्थातर्फे विनंती करतोय की हे जे काय काम आहे ते उत्कृष्ट पाहिजे ना आपल्याला, आणि जर नसेल तर येणारा काळ असा असेल की आम्हाला आंदोलन इथं करायला लागेल। आज ह्या रस्त्याला जिल्हा परिषद जवळजवळ 20 वर्ष रस्ता जिल्हा परिषद ताब्यात होता, नंतर हा मुख्यमंत्री फडणवीस म्हणून आम्हाला रस्ता आला। ह्या रस्त्याचं काम जवळजवळ 1.5 वर्ष झालं चाललेलं आहे। तर ह्या रस्त्याचं काम आखून देताना मी स्वतः होतो, इथं टेप टाकून 30 फुटाचं काय असेल ते त्यांचं माप होतं ते आम्ही टाकून दिलं। तर ते रस्त्याचं माप टाकल्यानंतर त्यांनी काम चालू केलं। काम चालू केल्यानंतर त्यांनी सगळं रस्ता बनवला, मुरमीकरण केलं। मुरमीकरण केलं मी म्हणलं तुम्ही माती टाकू नका, मुरमीकरण करा, व्यवस्थित करा। तर हो म्हणायची नसती, करतो 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 करून अशी टोलाटोली करून असंच चालवत चालवत आली।
परत ना पुलाचं काम त्यांनी चालू केलं. पुलाचं काम चालू केलं, काही पूल नसतं, मातीवरती बसवले आहेत ती. माझ्याकडे पुरावे आहेत अजून, रस्त्याला कुठं साईड पडेल माती वापरली त्याचं पुरावे आहेत. मी त्यांना वारंवार तक्रार केली, एक्झिक्युटिव्हला केली, सिव्हिल इंजिनियरला केली, सगळ्याला तक्रार करत आलो. पण ही अशी गावातली काही दोन माणसं आणायची आणि त्यांच्याकडून सर्व सर्व करायचे, आम्हाला गप बसवायचं आणि काम चालू ठेवायचं. परत नंतर मुरमीकरण केल्यानंतर ती रोलर फिरवत नव्हती, काय फिरवत नव्हती, नसतं टोलवाटोली करायची, एकमेका पाणी मारत नव्हती. मग ती शिंदे वस्ती शाळेपासून साई मंदिरपर्यंत रस्ता सगळा पूर्ण खड्ड पडलो होतो, वाहनं जाऊन ही डॅमेज रस्ता पूर्ण झालता. आणि निम्मा रस्ता त्यांनी चांगला केला. नंतर ती आम्ही तक्रार केल्यानंतर निम्मा रस्ता चांगला केला आणि निम्मा रस्ता सगळा पूर्ण त्यांनी असंच निष्कृष दर्जाचा करून टाकला. मग त्यांना म्हणलं तुम्ही काम करू नका, तुमचं एक्झिक्युटिव्ह सिव्ह ज्येष्ठ अधिकारी बोलवा, त्यांनी सांगले तुम्हाला 3 महिने काम बंद ठेवा आणि 3 महिन्यानंतर आपण काम करू. तर त्यांनी परत ना 1 महिनाभर काम बंद ठेवलं की त्यांनी डायरेक्ट आले आणि स्कारपेट टाकायला सुरुवात केली. तर आमचे वार्ड क्रमांकचे 3 ग्रामपंचायत सदस्य गेंडसर यांनी काल थांबवलं. तर त्यांना अरेवऱ्याची भाषा केली, त्यांना म्हणले तुम्ही एसटी आणा, अमका आणा, तमका आणा, तेष्टी आणायला तिकडं माहिती गेल्यानंतर त्यांनी तो रस्ता अपूर्ण सोडला, पलीकडे जाऊन इकडं रस्ता चालू केला हे दाखवून नेण्यासाठी. तरी चाललं. परत पुलाच्या काम मी थांबवलं होतं, माझ्या घरापाशी एक पूल केला मी थांबवलं होतं. पूल त्यांनी डायरेक्ट माती भरली आणि माती उन्हाळ्या टाकल्या, त्यांनी सिमेंटचा लेअर टाकला नाही कुठं काय नाही. सिमेंट जवळजवळ दिवेरी गेलेलं सिमेंट, दगड झालेलं सिमेंट वापरलं मशीनमध्ये टाकून, ते सुद्धा गेंडसरांनी काम थांबवलं होतं. त्याला टोलवाटोली यांनी केली. तर ही काम पूर्ण निष्कृष दर्जा झालंय आणि हे आजची आज काम थांबवावं शासनाने, आजची आज काम थांबवावं, नाही तर हे काम नाही थांबवलं तर आम्ही ही लोकसंख्या वार्ड क्रमांक 3 सगळे रस्त्यावर येऊ, आत्मदहन करू. तर कॉन्ट्रॅक्टरला समज येऊ शासनाने हे काम थांबवावं आणि वरिष्ठांनी काम येऊन पाहणी करावी आणि काम त्याच्याकडून दुरुस्त करून घ्यावं, ही आमची विनंती आहे. नाही तर आम्ही आत्मदहन करू, एवढीच आमची इच्छा आहे. ठिकाणी साईड पट्ट्या नाहीत, सुरुवातीला असे मग असं अनेक ठिकाणी आहे साईड पट्ट्या नाहीत म्हणजे रोड कसा आपण समजायचं. सुरुवातीला रोडच्या सुरुवातीला साईड पट्टे नाहीत त्या रोडला, काही काही ठिकाणी रुंदी कमी, काही ठिकाणी म्हणजे रुंदी त्यांच्या आपण काय अनेक ठिकाणी रुंदी रोडची भरपूर कमी आहे, ते पण क्लिअर वरच्या साहेबांनी वगैरे मोजून पाहावं. हे सर्व काम होत असताना बऱ्याच अडचणी आम्हाला आल्या. आम्ही आमच्या ह्याच्यानुसार आम्ही ज्या ज्या त्या लेवलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अधिकाऱ्यांना कॉल केले, आमच्या असं लक्षात आलं की अधिकारी सुद्धा मॅनेज आहेत. विराज पाटील स्वतः ते त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने बोलत आहेत, त्याच्यानंतर जे जाधव आहेत त्यांचे सिनियर ते सुद्धा त्यांच्या बाजूने बोलत आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की ही जी न्यूज आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब यांच्यापर्यंत बातमी ही पोहोचावी आणि त्यांनी दखल घेऊन ह्या कामाची सखोल चौकशी करून नंतरच ह्या कामाला पुढं मार्ग मोकळा करावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. माझं असं म्हणणं आहे की गरिबाला न्याय नाही, म्हणजे चारी काढताना होतो त्यावेळेस मंजूर होतं, चारी काळ सोडून पुन्हा 3.5 मीटरचा हापसट होती तरी त्यांनी वरत सारून डांबरी वरत केली. आणि दुसरी गोष्ट ही खडी दिसती बघा, खडी सोडून सुद्धा 1 मीटर आतमध्ये डांबरी त्यांनी केली. आणि मला महत्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण माळाचं येणारं पाणी, संपूर्ण माळाचं येणारं पाणी हितून इकडून संपूर्ण माळाचं वस्तीचं येणारं पाणी माझ्या घराकडे सोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. तरी मी त्यांना बऱ्याच वेळा विनंती केली की माझ्या घराकडे पाणी नको आहे म्हणून, इथं एक पाईपलाईन पाईप टाकून द्या इथं चारीतमध्ये. तर ते म्हणतात की हे उपसरपंचाचं रान आहे, म्हणजे ते आमच्या रानात पाणी सोडू देत नाही. आता रान असताना वर चढावर आहे, पाणी रानात जाण्याचा काहीच संबंध येत नाही, तरी पण ती जबरदस्तीनं नळी न टाकता जबरदस्तीनं इथून डांबरी करून घेऊन गेल्यात. मला अगोदर म्हटले होते मी करून देतो, पण अजून त्यांनी काय मला करून दिलेलं नाही शब्द दिला होता. त्यांच्या वरच्या साहेबांनी जाधव साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की डायरेक्ट मी तुम्हाला नळी टाकून देतो, ब्रेकिंग करून नळी टाकून देतो. नाही झालं तर काय, आता आम्ही गरीब माणसं काय करणार आहे. माणदेश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.